सुरुवात फराळापासून करूया ना. आता मला ह्या साडीसाठी मॅचिंग असे कानातले हवे. थोडं कमी कर माझ्यासाठी. काहीतरी डिस्काउंट तुला द्यावा लागणार आहे मला. समोर प्लाझा सिनेमा आहे आणि इथे आपलं शिवाजी नाट्य मंदिर. म्हणजे एक योगायोग असतो की फक्त 6 फुटाचं अंतर आहे नाट्यक्षेत्रापासून सिनेमा क्षेत्रापर्यंत यायला. 590 मला काय डिस्काउंट देणार आहात? देतो ना तुम्हाला थोडी ना सांगणार आहे. येस. हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांचं दिवाळी स्पेशल शॉपिंग चॅलेंजमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आज माझ्यासोबत आहे अभिनेत्री श्रद्धा हांडे. आता तुम्हाला माझ्या पहिल्या प्रोमोवरनं आणि थंबनेलवरनं कळालंच असेल, जुजीने अलबत्त्या गलबत्त्या नाटकातून धुमाकूळ घातलेला आहे आणि सिरियल किलर ह्या नाटकातून ती घराघरात पोहोचते अशी अभिनेत्री श्रद्धा आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या. तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप गोड दिसते आहेस, छान नेहमीप्रमाणे तू गोड दिसतेस. आणि आज सगळ्यात आधी सांग की मी चॅलेंज देते, त्यासाठी तू रेडी आहेस? येस ऑफकोर्स. तयारी माझी आहेच, कारण दिवाळी आली आहे त्यामुळे शॉपिंग तर झालीच पाहिजे. सो हातात माझे 1000 रुपये आहेत आणि मी आता तुला 1000 रुपये देते आणि 1000 रुपयामध्ये तुला 20 मिनिटात जास्तीत जास्त वस्तू आणायच्या आहेत. पण टार्गेट 5 तर आहेच, पण जास्तीत जास्त वस्तू तुला आणायच्या आहेत 20 मिनिटात. सो आता आपण श्री शिवाजी नाट्य मंदिर मध्ये आहोत आणि इथून आपण सुरू करतोय, पण आपण संपवूयात पानेरीच्या इथे. मला तिथे भेट पानेरीकडे 20 मिनिटानंतर तुम्हाला तिथे भेट. माझी पण थोडी शॉपिंग बाकी आहे, ती मी पण जाते, थोडी बघते, शॉपिंग करते. मला डायरेक्ट पानेरीकडे भेट. ठीक आहे. सो आपण आता 5:06 झालेली आहेत. 5:06 झालेली आहेत आणि 20 मिनिटं आहेत तुझ्याकडे. चॅलेंज एक्सेप्ट. येस, रेडी. चल भेटूयात. येस, बाय. भेटूया आता पानेरीमध्ये डायरेक्टली शॉपिंग करून. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. सुरुवात फराळापासून करूया ना. मावशी कसं फराळ? ओके. ओके. अच्छा, हे कसं आहे? 350. अच्छा, आणि हे पॅकेट 90 आहे. किती कमी करणार? दिवाळी आली आहे त्या. थोडं ताई, थोडं काय देणार मला दिवाळीला? काय आशीर्वाद देणार? करंजा आहेत ना? ओके, मला करंजा हव्यात. मला काहीतरी डिस्काउंट हवा आहे, तुमच्याकडून आशीर्वाद हवा आहे. ओके. आणि आमच्या लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहात. आणि या काकूंनी इतका छान इथे चिवडा, शंकरपाळी, लाडू, अनारसे आणि हे काय थालीपीठ आणि मसाले. ओके ओके. सो ओके, हे श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे या मावशी इथे असतात आणि मलासुद्धा नेहमी भेटतात त्या. पण मी आज पहिल्यांदा लोकमत सखीमुळे इथे शॉपिंग करते. मला किती नाही देणार? नाही तुम्ही सांगा, मला माहिती आहे. घ्या तुम्ही पैसे आणि मला सांगा किती. नाही बस, मला आत्ता करंजी हवी आहे. हो पण आता नको ताई. हो येस येस. आली बघू आता ताई आपल्याला किती कमी मध्ये देत आहेत. ओ थँक्यू थँक्यू थँक्यू. येस येस येस. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय, भेटूया. दादा ही पिशवी किती ना? 20 रुपये का? दुसरा कोणता आहे? हां ये 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 देते ना, ये रेड वाला. सेम सेम सेम. ओके, हे मस्त पिशवी मिळाली आहे. आता फराळ याच्यात ठेवायचं आणि जी जी खरेदी आपण करणार आहोत ती सगळी आता या बॅगमध्ये असणार आहे. हॅपी दिवाळी. आता मला ह्या साडीसाठी मॅचिंग असे कानातले हवे जे मला नव्हते मिळाले. सो कसे दिले हे? फक्त 100 रुपये. कलर्स मिळतील वेगवेगळे, त्याच्यात कलर्स बघायचे. येस, सुंदर सुंदर आहेत ना. दिवाळी
दिवाळीसाठी काही ऑफर नाही ठेवलीस का? आमच्या अलबत्या गलबत्याने सुद्धा ऑफर ठेवलेली आहे यावेळेला. विद्यार्थ्यांना आम्ही 100 रुपयामध्ये नाटक दाखवणार आहोत. नाही, माझ्या मते हा नाही, हाच जातोय. आणि हा किती बोललास? फक्त 100. थोडे कमी कर, थोडं कमी कर माझ्यासाठी. काहीतरी डिस्काउंट तुला द्यावा लागणार आहे मला. 90 ला. हे बॅग मध्ये दे ना पटकन. हे कसं आहे? हे 100 ला आहे. अरे वा, ह्याचे पण दे ना मला 90 ला. हे पण 90 ला ना? ओके, थँक्यू. एक बघा, एक चांगली क्वालिटी. हे कितीला? सेम आहे तुम्हाला? सेम. अरे वा, कुठल्याही साडीवरती आपल्या सगळ्या मैत्रिणींना खूप सुंदर दिसेल. आणि हा दादा सुद्धा श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे असतो आणि खूप सुंदर सुंदर कानातले ह्याच्याकडे आहेत, ठुशी सुद्धा आहेत. सो नक्की भेट द्या इथे. मला हे पॅक कर. थँक्यू. शॉपिंगसाठी सगळे लोक इथे येतात आणि दादर हे कधी तुम्हाला खाली दिसणार नाही. नेहमी इथे गच्च भरलेलं असतं. समोर प्लाझा सिनेमा आहे आणि इथे आपलं शिवाजी नाट्य मंदिर. म्हणजे एक योगायोग असतो की फक्त 6 फुटाचं अंतर आहे नाट्यक्षेत्रापासून सिनेमा क्षेत्रापर्यंत यायला. रांगोळी कशी दिली? 10 रुपयाला. ही 10 रुपये का? लहान गेला 10 रुपयाला, मोठं गेला. मला हे द्या 10 रुपयाला. सुंदर सुंदर रंग आहेत ना. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेवढ्या अडीअडचणी येतात ना, त्या जेव्हा दूर होतात तेव्हा ह्या सगळ्या सुंदर रंगांनी आपलं सगळ्यांचं आयुष्य भरलेलं असतं. आणि आपण सगळेजण दिवाळी ह्यासाठीच साजरी करतो की अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं असतं. आपल्या आयुष्यात जे काही नैराश्य आलेलं असतं ह्या दीपोत्सवातून आपण एक आनंदाची सुरुवात करण्यासाठी सगळेजण साजरे करत असतो. आणि हा सुद्धा दे पिवळा रंग. आणि दिवाळी ही रांगोळीशिवाय अर्धवटच असते, त्यामुळे ही तर पाहिजेच. 20 रुपये झाले ना? हे घ्या. बांगड्या कशा दिल्या? 100 रुपये. काही कमी? 2/6 आहे ना? वेळ आहे ना माझ्याकडे. आता आपण जाऊया साड्यांची महाराणी असलेलं पानेरी येथे आणि तिथे बघूया दिवाळीसाठी काही चांगली साडी घेता येते. हॅलो हॅलो हॅलो. किती झालं? टाईम आहे ना अजून? एक साडी दाखवा. जी रेंज काय रेंज आहे ते? आपल्याकडे सुरुवात किती बसून? नाही एवढी नाही. सिम्पलवाल्या कुठे आहेत? बाहेर आहे. सिम्पल बाहेर घेणार आहोत, साडी घेणार आहोत. हॅलो. साडी साडी साडी. नॉर्मल रेंजची साडी हवी आहे मला दिवाळीसाठी. पटकन, माझ्याकडे 3 मिनिटं राहिलेत फक्त. फटाफट दे. ओके. माझ्या मते ही या 590 ची. मला काय डिस्काउंट देणार आहात? देतो ना तुम्हाला थोडी ना सांगणार. येस, तर ही सुंदर साडी आपण घेणार आहोत. बिल भर. बड़ा
साडी ऑलरेडी घेतलेली आहे आपण, त्यामुळे माझ्या मते आपण टाईमच्या आधी, ताईने 5 टार्गेट दिलं होतं आणि बहुतेक मी ते कम्प्लीट सुद्धा केलेलं आहे. डिस्काउंट किती दिला? लवकर लोकल टाइम होत होतं माझं. सांगते हो काका, 500 रुपये म्हणजे 90 रुपयाचा डिस्काउंट आपल्याला पानेरीमधून मिळालेला आहे ऑलरेडी. सो ही साडी मस्त आहे, मी दिवाळीला नेसू शकते अशी आहे साडी. आणि मुळात तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पानेरीने बेस्ट कलेक्शन ठेवलं पैठणीचं आणि ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. आणि अर्थात पानेरीला आपल्या सगळ्या लोकमत सखीकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि इथे 5,000 पासून ते 5 लाखांपर्यंत उत्तम अशा पैठणी इथे उपलब्ध आहेत. नक्की व्हिजिट करा. लग्नाचा बस्ता असेल किंवा तुम्हाला असे सणासुदीसाठी सुंदर अशा साड्या हव्या असतील तर पानेरीला नक्की व्हिजिट करा. जवळपास 20-25,000 स्क्वेअर फूटमध्ये असलेलं हे दालन आहे. सो मी सुद्धा बऱ्याच साड्या पानेरीमधून घेते आणि पैठणी तर अप्रतिम आहेत. जसं मी म्हणाले की वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे पानेरीने, तर साड्यांची महाराणी असलेल्या पानेरीला तर एकदा व्हिजिट केलंच पाहिजे. सगळ्या सख्यांनी नक्की यायला पाहिजे इथे. डिस्काउंट सोबत चांगली पिशवी सुद्धा मला मिळालेली आहे जी मी वापरू शकते. अजून किती टाइम आहे माझ्याकडे की माझा टाइम अप झालेला आहे? संपलाय क्या बात आहे. सो माझं करू शकत होती. किती वस्तू घेतल्या? सो मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. वाव. सो मला दिसतंय खूप मोठ्या मोठ्या बॅग तुझ्या हातात दिसत आहेत. आणि शॉपिंग करायलाही मजा आली. माझ्याकडे अजून टाइम आहे का? नाहीये बघ, आता आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. अजून 2 मिनिटं आहेत ना? दादा हा नॅपकिन कसा दिला? हा मग हा मला द्या. हा एकच सुट्टी नाही ना माझ्याकडे. असं करू नका हो दादा, द्या हो, दिवाळी आहे, द्या हो, द्या हो दादा. नाही नाही, एक बस झाला मला. पटकन पटकन द्या, पटकन द्या. बरं हा पण द्या, हा पण द्या. चला चला द्या, पैसे द्या, लवकर द्या, लवकर द्या काका. हो म्हणजे काय आता येणार सगळे तुमच्याकडे इथे खरेदी करायला. चांगले चांगले नॅपकिन्स आहेत. खूप चांगली खरेदी झाली बऱ्यापैकी. थँक्यू. सो आता तू बोलशील आता माझा टाइम अप झालेला आहे. झालेला आहे अजून? येस. सो आता तुझी टाइम पण संपलेली आहे. राईट. आणि भरपूर शॉपिंग केलेली दिसते श्रद्धाने. येस. सो काय काय घेतले? 170 रुपये उरलेले आहे, वाचवलेले आहे. वाचवलेत हे कसं झालं? वाचवणारी मुलगी आज पहिल्यांदा एवढे पैसे वाचवले. बार्गनिंग जमली तुला? जमली, ऑफकोर्स जमली आहे. मजा केली? मजा आली तुला? माल आली. आणि एवढं हे जे मुलींना जे चॅलेंज देतात ना की 20 मिनिटांमध्ये, म्हणजे 20 मिनिटांमध्ये एक गोष्ट घ्यायची म्हटल्यावरती खूप वेळ जातो. त्यात मलाही आठवत नाही आता की मी हे चॅलेंज कम्प्लीट करायला किती वेळामध्ये हे पूर्ण केलंय, काय काय गोष्टी. 20 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. बरोबर 20 मिनिटात आलेली आहेस, मला भेटलेली आहेस. आणि हे बघ, हे मी 2 रुमाल घेतले. ओके. आपल्या मुलींना लागतात ऑफकोर्स. वाव. सो हे एक हे 30 रुपयाला 2 मिळाले. ओके. एक हा एक ते झालं. मी हे पकडत आहे. पानेरीमध्ये साडी घेतलीये. वाव. पानेरीमध्ये साडी घेतली? पानेरीमध्ये येऊन डायरेक्ट साडी घेतलीये. ही तुला कितीला मिळाली? 590 ची किंमत आहे आणि जी मला 90 रुपये डिस्काउंटने मिळाली आहे. वाव. म्हणजे 90 रुपये सेव्ह केले, 500 रुपयाला ही साडी मिळाली. राईट. वाव. सो आणि खरंच पानेरीमध्ये खूप छान कलेक्शन्स आहेत. माझ्या बऱ्याच साड्या मी तर पानेरीमध्ये घेतेच घेते. येस येस ऑफकोर्स. आणि त्यांनी जसं अलबत्या गलबत्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय, एकाच दिवशी सलग 6 प्रयोग करून जागतिक रंगभूमीवर मराठी रंगभूमीने जो एक इतिहास रचलाय, तसाच इतिहास पानेरीने सुद्धा बेस्ट कलेक्शन पैठणींचं ठेवून त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्यांच्या 5 लाखांपर्यंत पैठणी साड्या आहेत. सुंदर सुंदर आहेत. तू सुद्धा नक्की घे आणि आपल्या सख्या तर नक्कीच घेतील. येस. आणि मावशीकडून मी घेतली आहे करंजी, ज्या त्या 90 रुपयाला देतात, त्यांनी मला 50 रुपयाला दिली आहे. त्या बात आहे. म्हणजे झाले 3 गोष्टी. फराळ पण आणलं. फराळ सुद्धा आणला. रांगोळी. येस. 20 रुपयाला 2 रंग मी रांगोळीचे घेतले. राईट. 4 गोष्टी झाल्या. मोतीचा हार घेतलाय गळ्याभोवती घालायला, सुंदर आपण साड्यांमध्ये घालू. 90 रुपयाला मिळाला, म्हणजे 100 रुपयाचा 90 ला मिळाला. 5 कानातले सुद्धा 100 रुपयाचे 90 ला मिळाले. ओके. म्हणजे इथे पण बार्गेनिंग सक्सेस झाली. हा ही पिशवी
पिशवी सुद्धा मी घेतली आहे जी मला 20 रुपयाला मिळाली आहे. सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी पिशवी हवी होती म्हणून मी ती घेतली. सो टोटल 7 वस्तू. 7 वस्तू झाल्या. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. येस, 7 वस्तू मी घेतल्या. सो हे सगळ्या 7 वस्तू तुला घे. अरे वा, माझ्याकडून दिवाळी गिफ्ट तुला. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. धमाल आली. येस. सो आणि पैसे पण तिने वाचवलेले आहेत. मस्त मजा आली तिच्यासोबत आज शॉपिंग चॅलेंज करून. 170 रुपये वाचवले 7 गोष्टी घेऊन. सोबत साडी घेतली आहे म्हणजे मला पण कौतुक वाटतंय. आईला दाखवशील आम्ही दाखवणार आहे. ती सुद्धा म्हणाले कसं शक्य 1000 रुपये खर्चायला दिले वरतून कधी घरी वाचवत नाही उलट अजून वाचणारही. आज वाचवले तिने पैसे अक्षरशः. मजा आली आहे. आज मलाही तुझ्यासोबत शॉपिंग चॅलेंज करताना खूप मजा आलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मजा येणार आहे हा शॉपिंग चॅलेंजचा व्हिडिओ बघून. सो तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच हसत हसत मस्त खूप मोठा पल्ला गाठ आणि जसा विश्वविक्रम केलेला आहे अलबत्या गलबत्या ह्या नाटकाने तसं अभिनेत्री म्हणून तुझ्यासोबत विश्वविक्रम व्हावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आणि माझं नवीन नाटक सिरियल किलर अर्थात त्यात भाऊ सर आहेत. जिथे भाऊ आहेत तिथे धम्मालच आहे म्हटल्यावर त्याही नाटकाला नक्की या. एक वेगळी मजा आहे आणि 2 तास तुमचं फुल मनोरंजन आहे हे मी अगदी बोलतात ना गॅरंटी देऊन सांगू शकते. त्यामुळे त्याही नाटकाला नक्की या. आणि ह्या दिवाळीला ॲक्च्युली आमच्या अलबत्या गलबत्याने शालेय विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपयाचं तिकीट ठेवलेलं आहे. सो नक्की व्हिजिट करा. नक्की या अलबत्या गलबत्या. अजून कोणी पाहिला नसेल तर नक्की त्यांनी पण या ना. ज्यांनी पाहिले त्यांनी पण पुन्हा या. आणि त्या सगळ्यासाठी तुला आमच्या लोकमत सखीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. या दोन्ही नाटकांना शुभेच्छा आणि मस्त भरारी घे. थँक्यू. थँक्यू. आणि लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना अलबत्या गलबत्याच्या टीमकडून आणि सिरियल किलरच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा. माझं सगळं बोलायचं होतं त्याची बोलून आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.